नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता दिवाळी येते आणि दिवाळी सर्वांना सुट्टी लागली. तर दिवाळी आली की मित्रांनो, आपण सर्वजण एकत्र येऊन किल्ला बनवतो. तुम्ही मागल्या वर्षी माझा किल्ला बघितला असेल. तोपर्यंत मित्रांनो, मी खूप भारी पद्धतीने किल्ला बनवलेला आणि यावर्षीसुद्धा मी मागल्या वर्षीप्रमाणे किल्ला बनवणार आहे. तुम्हाला कळेलच मी कोणता किल्ला बनवणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर चला मित्रांनो, आपण किल्ला बनवायला सुरुवात करूया. इथे बघू शकता तुम्ही, इथं अजून काहीच नाही आहे. ही माती आणून टाकली, फक्त इथे साफसफाई केली. तर चला आता आपण मॅप आखून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मॅप आखून घेतलेला आहे. आता आपण याच्यावरती हे दगड रचायचे आहेत. तुम्हाला समजेलच ह्या कोणत्या गडाचा मॅप आहे काय. मित्रांनो, किल्ला रचून झालेला आहे. तुम्ही बघू शकता हा जो मॅप दिसतोय, हा पन्हाळा गडाचा मॅप आहे. आता फक्त चिखलकाम राहिले, चिखलकाम उद्या चालू करायचं, कारण मी संध्याकाळ झाली खूप आणि आता जर चिखलकाम चालू केलं तर वाळणार नाही. त्यामुळे आपण डायरेक्ट उद्या भेटूया. तो पण स्टे ट्यून. तुझ्या घरी काय आल्या? दिवाळी आली तुझ्या घरी. मित्रांनो, अशा प्रकारे चिखलकाम झालेलं आहे. आता डायरेक्ट आपण किल्ला वाळल्यानंतर तुझ्या कलर काम करायचं आहे. तोपर्यंत स्टे ट्यून. तर मित्रांनो, आज डे 3 आहे. आज रात्रीचं कलर काम करतोय, कारण सकाळी किल्ला वाळला नव्हता. आता किल्ला वाळलाय म्हणून आता आम्ही कलर काम करणार आहे. हा कलर आहे सिमेंट कलर. तुम्हाला जर किल्ल्याला कलर द्यायचा असेल तर तुम्ही हा सिमेंट कलर वापरू शकता तुमच्या किल्ल्यासाठी. हा वाला हे बघा, किल्ला रंगल्यानंतर असा दिसतोय. आणि हा लाकडाचा भुस्सा, हा अरे चालतो इथं. हा लाकडाचा भुस्सा मित्रांनो, यामध्ये कलर टाकून हा सुकवायचा आणि नंतर किल्ल्यावर टाकायचा. तर मित्रांनो, मी बघू शकता अशा प्रकारे कलर काम झालेलं आहे. आता यावरती व्हाईट रेषा मार्जिन लाइनिंगच्या आणि हा भुसा कलर करायचा आहे हिरवा स्टेनर घालून. मित्रांनो, हा हिरवा स्टेनर आहे. हा कलर आपण पाण्यामध्ये घालायचा. बघू शकता
आणि हा लाकडाचा भुस्सा आपण यामध्ये टाकायचा. अशा प्रकारे भुस्याला कलर आलाय. हा सुकल्यानंतर मित्रांनो खूप डार्क होत जातो. भुस्सा सुकट टाकलाय, किल्ल्याचं कलर काम झालंय, फक्त लाईनिंगच्या रेषा राहिलेत. ते आता आपण उद्या करूया, कारण की जो ब्लॅक कलर मारला तो अजून सुकलेला नाही आहे, त्याला खूप टाइम लागणार आहे. अशा प्रकारे किल्ल्याची कमान केलेली आहे. जे बाकीचं वरती दिसतंय ते पण फुटतेच आहे. आणि रात्री टाकलेला भुस्सा आता वाळायला लागलाय. जसा वाळ जसा मित्रांनो डार्क यायला लागलाय, ग्रीन कलर यायला लागायचा असतो याला. अशा प्रकारे कलर दिलाय भिंतींना आणि या बॉक्सला. अजून आहे मित्रांनो त्याचा कलर बनवलाय आणि अशा रेषा वाढलेत. हे बघा असं दिसते. तुम्हाला जर किल्ला आवडला लाईक नक्की करा, कारण खूप टाइम लागतो मित्रांनो किल्ला बनवायला. आज 4 दिवस झाले किल्ला बनवतोय. नाही सुधरवगे रे तुम लोक. मित्रांनो किल्ल्याचं काम सर्व काही झालेलं आहे. आता वल्ला भुस्सा तो वाळलाय, तो आपण किल्ल्यावरती टाकायचा आहे. आणि किल्ल्यावरती जे काय आहे ते सर्व काही ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लावलंय. अजून सैनिक मांडायचे आहेत. चला नमस्कार मित्रांनो. मित्रांनो तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आय होप तुम्हाला सर्वांची दिवाळी चांगली असेल. तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो किल्ला झाल्यानंतर एंडला कसा दिसतो ते. चला आपण किल्ल्याकडे जाऊया.
मित्रांनो, तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल लाईक कमेंट शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. असे मित्रांनो अजून व्हिडिओ येतील आणि हा जर तुम्हाला सुटलेले दिवाळीमध्ये तर मी किल्ला नक्की करा. थोडा टाईम लागतो मित्रांनो पण खूप मजा येते, आनंद भेटतो एक वेगळाच. आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर खरंच तर नक्की करा किल्ला. तर चला मित्रांनो आपण व्हिडिओ येते थांबू. वन्स अगेन हॅपी दिवाळी.